आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। कारमधून नेण्यात येणारी 1.25 लाखाची गोवा दारू राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकानं 5 डिसेंबर रोजी मोहोळ तालुक्यात खंडाळी गावच्या हद्दीत एका मारुती स्विफ्ट कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचा साठा जप्त केला। तसेच 6 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सोलापूरच्या पथकानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा तांड्यावरील हातभट्ट्यांवर धाडी टाकून 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला। सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभाग पंढरपूरचे प्रभारी दुय्यम निरीक्षक अंकुश आवताडे यांना गोवा दारूच्या वाहतुकीबाबत मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी 5 डिसेंबर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील खंडाळी ते खंडाळीपाटी रोडवर सापळा रचला असता त्यांना एक विना नंबर प्लेट बजाज प्लॅटिना मोटरसायकलवरून एक इसम संशयितरित्या येताना दिसला। त्याला थांबवण्याचा त्यांनी इशारा केला, परंतु तो जागीच मोटरसायकल सोडून फरार झाला। यावरून संशय बळावल्यानं पाठीमागून येणाऱ्या एका मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH12HV5790 या वाहनास थांबवून पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यात देशी विदेशी दारूचा साठा दिसून आला। वाहन चालक बालाजी बबन खडके राहणार टेंबुर्णी तालुका माढा या इसमात जागीच ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलमानवे गुन्हा नोंदविण्यात आला आहे। या गुन्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारमधून गोवा राज्य निर्मित एड्रियल व्हिस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या 180 बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 50 बाटल्या, इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या अशा त्यांनी जप्त केल्या आहेत। तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभाग ब विभाग व भरारी पथकानं 6 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा तांडा येथील सेवा तांड्यांवर छापा टाकून नवनाथ खेमा राठोड याच्या घरातून 8 रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली 640 लिटर व द्वारकाबाई कोंडीबा राठोड राहणार सेवा तांडा हिच्या घरातून 22 रबरी ट्यूबमधून 2200 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।